आतापर्यंत आपण मॅथ्स 2 मधील बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री, पॅरलल लाईन्स, ट्रायंगल्स असे 3 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. यात सर्व चॅप्टर्स मधील सर्व टॉपिक्सच्या व्हिडिओजच्या लिंक आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टर मधील कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करण्याचे आपण 8वी पर्यंत अनेक वेळा केलेले आहेत, परंतु यावर्षी थोड्याशा वेगळ्या कंडिशन्स दिलेल्या असताना ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करायचे हे आपण बघतोय. त्यातला हा दुसरा प्रकार आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रकार बघितलेला आहे. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँगल ऍडजेसंट टू द बेस अँड डिफरन्स बिटवीन द टू रिमेनिंग साइड्स इज गिव्हन. महत्वाचं आहे, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स इज गिव्हन. आज आपण अशा टाईपचं कन्स्ट्रक्शन करतोय ज्याच्यामध्ये बेस दिलेला आहे, बेसला ऍडजेसंट असलेला अँगल दिलेला आहे आणि ही साईड आणि ही साईड यांच्यातला डिफरन्स दिलेला आहे. असं दिलं असेल तेव्हा आपल्याला हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल ते बघायचंय आज. आता त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊया आणि रफ फिगर फार महत्वाची आहे. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट वाय झेड इज इक्वल टू 7.4 सेंटीमीटर. आपण रफ फिगर पण पट्टीने काढूया, एवढंच की आपण मोजून मापून काढत नाही आहोत. समजा हा आहे आपला वाय झेड. आपल्याला अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 45 डिग्रीज दिलेला आहे. इथे आपण काढतोय अँगल एक्स वाय झेड. आता लक्षात घ्या, हा अँगल काढल्यानंतर आपल्याला हा जो रे मिळालेला आहे या रेवर हा डिफरन्स काढायचा आहे, एक्स वाय मायनस वाय झेड. आपल्या ज्या उरलेल्या दोन साईड्स आहेत, सॉरी एक्स वाय मायनस एक्स झेड, रिमेनिंग टू साईड्स मधला डिफरन्स दिलेला आहे. त्यातली मोठी साईड कोणती आहे? एक्स वाय. वाय हा इथे व्हर्टेक्स आहे, म्हणजे एक्स कुठेतरी इथे असणार आहे. बघा, हा एक्स आहे, एक्स वाय मायनस एक्स झेड. हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला दिलेला आहे ऍक्च्युली 2.7. तर आता लक्षात घ्या, हा जो डिफरन्स आहे तो इथपर्यंत आहे, आपण लक्षात घेऊया. हा वाय ए हा डिफरन्स लक्षात घ्यायचाय का? कारण हा एक्स ए जेवढा आहे तेवढाच हा एक्स झेड असेल असं आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. आणि हा एक्स ए इज इक्वल टू एक्स झेड असं कन्स्ट्रक्शन करायचं, म्हणजेच पॉइंट्स ए अँड झेड आर इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट एक्स असं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हा जो ए झेड आहे या ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. काय काढावं लागेल? ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचंय. आपली ही रफ फिगर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी दिलेला डिफरन्स इथे घ्यायचाय, समजा 2.7 सेंटीमीटर. हा आपला बेस आहे 7.4 सेंटीमीटर. हा अँगल काढायचा आहे आणि हा छोटा ट्रायंगल अगोदर तयार होईल. लक्षात येते? या छोट्या ट्रायंगलच्या ए झेड या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या रे वाय एक्स ला जिथे इंटरसेक्ट होतोय, हा जो रे वाय ए काढलाय आपण सुरुवातीला, रे वाय ए ला पुढे जिथे इंटरसेक्ट होतो तिथे आपण एक्स असं नाव देणार आहोत आणि हे एक्स झेड आपल्याला जोडायचे. ही रफ फिगर लक्षात आली असेल तर आपण फेअर काढूया. याच्यामध्ये पण परपेंडिक्युलर बायसेक्टर महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. आता आपण इथे मी खालून सुरुवात करते. वरती आपल्याला आकृती बसली पाहिजे. 7.4 आपल्याला घ्यायचंय. एका विशिष्ट प्रमाणात मोठी आकृती मी घेतलेली आहे. याचा जो बेस आहे त्याचं नाव आहे वाय झेड आणि त्याची लेंथ आहे 7.4 सेंटीमीटर. आपल्याला काढायचंय अँगल 45 डिग्रीचा. माझ्याकडे प्रोट्रॅक्टरचा थोडा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगितलंय. आपण वाय झेड इज अँगल वाय इज इक्वल टू 45 घेणार आहोत. मी इथून मोजायला सुरुवात करते. समजा हा माझा 0 आहे, 10, 20, 30, 40, 40 नंतर इथे 45 असणार आहे. तर आपण 45 ला मार्किंग करून घेणार आहोत. लक्षात घ्या, 45 ला मार्किंग करायचंय. हा झाला आपला
अँगल वाय विच इज इक्वल टू 45 डिग्रीज. हा अँगल काढल्यानंतर हा रे मिळालाय आपल्याला. या रे वर आपल्याला डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साइड्स 2.7 घ्यायचंय. 2.7 तुम्ही कंपास मध्ये घेणार आहात. 2.7 हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचंय. या वाय वर कंपास ठेवून 2.7 ने आपण आर्क करायचंय. आणि आपला ट्रायंगल जर एक्स वाय झेड असेल तर त्या व्यतिरिक्त वेगळं अक्षर आपल्याला इथे द्यायचंय. लक्षात घ्या, हा डिफरन्स आपण घेतलाय 2.7 सेंटीमीटर, ते आपण लिहूया. हा अँगल आहे 45 डिग्रीचा. म्हणजे काय काय काढलंय ते लगेच लिहून टाका. इथे आता ए झेड आपल्याला जॉईन करायचंय. सेगमेंट ए झेड जॉईन करतोय आपण. हा जो सेगमेंट ए झेड आहे, हा सेगमेंट ए झेड काढल्यानंतर या सेगमेंट ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचंय. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची रेसिपी सॉरी पद्धत आपल्याला माहिती आहे. काय करतो आपण, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतो. वरच्या बाजूला एक आर्क करायचंय, सेम खालच्या बाजूला एक आर्क करायचंय. इथे आपण झेड वर कंपास ठेवतो आहोत आणि झेड वर कंपास ठेवून मगाच्या आर्कना इंटरसेक्ट होणारे आर्क करायचे. आता इथे बघा, माझ्याकडे इंटरसेक्ट झालं नाहीये असं तुमचंही होऊ शकतं. अशा वेळी पुन्हा अशा प्रकारे कंपासने तो आर्क एक्सटेंड करायचा आणि आपल्याला यांचे हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचे. यांच्यामधून जाणारी लाईन पास करायचे. बघा हे जे आहेत आर्क्सचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, यांच्यामधून जाणारी मी लाईन काढतेय. आणि ही लाईन कुठपर्यंत एक्सटेंड करायची आहे, हा जो आपला रे आहे अगोदरचा, त्या रेला इंटरसेक्ट होईपर्यंत एक्सटेंड करायची आहे. आणि तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, त्याला नाव काय द्यायचे, एक्स. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला नाव द्यायचे एक्स. आता एक्स झेड जॉईन करायचे, जॉईन सेगमेंट एक्स झेड. बघा इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर केलेला, त्याप्रमाणे आपण मार्किंग करूया. या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा हा पॉइंट एक्स आहे विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट ए अँड झेड. त्यामुळे इथे पण असे मार्किंग करायचे, एक्स ए इज इक्वल टू एक्स झेड. आणि म्हणूनच हा जो संपूर्ण एक्स वाय आहे त्याच्यातून एक्स झेड मायनस केला की आपल्याला एवढा डिफरन्स येणार आहे वाय ए एवढा, विच इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन झालं. ट्रायंगल एक्स वाय झेड हा जो मोठा ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये काढायचा होता आणि तो आपण काढलेला आहे. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी सच दॅट बीसी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल एबीसी इज इक्वल टू 80. आपल्याला बेस दिलेला आहे आणि ऍडजसंट अँगल टू द बेस दिलेला आहे, अँगल एबीसी. आणि काय दिलंय, डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग टू साइड. पण मगाच्या एक्झाम्पल पेक्षा हे एक्झाम्पल थोडस वेगळं आहे. का ते बघा, आपण बघूया काय काय दिलंय ते रफ फिगर काढूया. अगोदर हा बीसी आहे आपला, बीसी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड अँगल एबीसी इज इक्वल टू 80. अँगल एबीसी आपल्याला काय दिलेला आहे, 80 दिलेला आहे. आता बघा एसी मायनस एबी, आपल्याला जो बी हा अँगल दिलेला आहे म्हणजे इथे कुठेही ए असेल तर एबी साईड आहे, परंतु आपल्या दिलेल्या माहितीनुसार ही इकडची साईड मोठी आहे. या बाजूची साईड जेव्हा मोठी असते, मगाच्या एक्झाम्पल मध्ये कोणती साईड मोठी होती, जो अँगल आपण काढला होता त्या रेवर असलेलीच साईड मोठी होती. आता तसं नाहीये, अँगल दिलेला जो रे आहे तिकडची साईड मोठी नसून इकडच्या बाजूची साईड मोठी आहे. फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये बघा अशी फिगर येणार आहे की जर हा माझा ए आहे, काय बघा एसी मायनस एबी, हा एसी मायनस एबी करता आला पाहिजे. म्हणजे एसी इज ग्रेटर दॅन एबी. अशी जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी एक वेगळी मेथड फॉलो करायची. काय करायचे बघा, हा आपण अँगल काढून घ्यायचा हा 80
आणि तो अँगल काढल्यानंतर याचा हा जो अपोजिट रे आहे तो या बाजूला एक्सटेंड करायचा आहे. अँगल काढल्यानंतर अपोजिट रे एक्सटेंड करायचा आहे आणि आपल्याला जो डिफरन्स दिलेला आहे 2.5 तो या व्हर्टेक्स बी पासून या अपोजिट रे वर काढायचा आहे. असं समजा की हा 2.5 डिफरन्स घेतलेला आहे. इथे आपण वेगळं कोणतंही नाव घेऊ शकतो पी. आणि आता आपल्याला हा सीपी हा सेगमेंट जॉईन करायचा आहे आणि सीपी सेगमेंट जॉईंट केल्यानंतर या सीपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर समजा इथे इंटरसेक्ट करतोय तर पॉइंट ए आपल्याला मिळणार आहे. कशाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे सीपीचा. काय झालं बघा याच्यामध्ये जेव्हा आपण सीपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तेव्हा पॉइंट ए इज ऍट इक्विडिस्टंट फ्रॉम सी अँड पी. म्हणजेच हा एपी जेवढा आहे तेवढाच हा एसी आहे आणि या एसी मधून हा एबी मायनस केला की हा डिफरन्स बीपी शिल्लक राहतोय. अशा प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचंय. ही रफ फिगर आहे त्यामुळे तुम्हाला त्या मेजरमेंट सारखी दिसत नाहीये. तुम्ही सुद्धा रफ फिगर अशीच अप्रॉक्सिमेट काढायची. आता आपण ऍक्च्युअल फिगर काढायला सुरुवात करूया. हा जो बेस दिलेला होता बीसी तो बीसी किती होता 6 सेंटीमीटर. आपण लिहिलेला दिसत नाहीये म्हणून मी वरती लिहिते बीसी हा बेस आहे 6 सेंटीमीटर. बघा मी इथे घेते आता बीसी बेस घेतला आपण इथे नाव घेऊया बीसी. अँगल काढायचे ऍडजस्टंट टू द बेस विच इज इक्वल टू 80. आता मी 80 माझ्याकडे या रे वर मोजणार आहे. तुमच्याकडे व्यवस्थित स्केल असते. 0 पासून सुरू होणारी स्केल बघायची. मी इथे 0 घेते 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. माझा इथे 80 येणार आहे आणि या 80 वर मला रे काढायचे त्यामुळे हा बी एंड पॉइंट असणारा असा रे काढलेला आहे मी. हा जो रे आपल्याला दिसतोय हाच रे जिथे 18 अँगल झालेला आहे हाच रे आपण काय करणार आहोत त्याचा अपोजिट रे काढून या मागच्या बाजूला एक्सटेंड करणार आहोत. लक्षात येते. आता आपल्याला डिफरन्स किती सांगितलेला आहे 2.5. कंपास मध्ये 2.5 डिस्टन्स घ्यायचंय. एक्झॅक्टली 2.5 डिस्टन्स कंपास मध्ये घेतल्यावर या अपोजिट रे वर आपल्याला 2.5 डिस्टन्सने मार्किंग करायचंय. इथे आपलं हे डिस्टन्स लिहूया 2.5 सेंटीमीटर आणि हा जो पॉइंट आहे तो रफ फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे पी आहे. आता सी पी जॉईन करून सेगमेंट सी पी काढायचंय. जॉईन पॉइंट सी अँड पी अँड गेट अ सेगमेंट सी पी. आता आपल्याला परपेंडिक्युलर सेक्टर ऑफ सेगमेंट सीपी काढायचंय. कंपास घ्यायचं. नेहमीप्रमाणे या सीपीच्या निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचंय कंपास मध्ये आणि आता आपण सीपीच्या या बाजूला आर्क करणार आहोत तसाच या बाजूला आर्क करणार आहोत. या सी वर कंपास ठेवायचंय आणि त्याच डिस्टन्सने अशा प्रकारे इंटरसेक्टिंग आर्क करायचे. आता बघा आपल्याला हे जे इंटरसेक्टिंग आर्क्स मिळाले त्याचे हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत. यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. एक्झॅक्टली तुम्ही शार्प पेन्सिल्सचा वापर करून यामधून जाणारी लाईन ड्रॉ करा आणि ती लाईन पुढे एक्सटेंड करायची आहे. अशा प्रकारे या रेला ती इंटरसेक्ट ज्या ठिकाणी होते तो जो पॉइंट आहे तो म्हणजे आपला ट्रायंगल एबीसीचा ए आहे. बघा आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे सीपीचा. सीपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे तो इंटरसेक्ट झाला पॉइंट ए मध्ये. आता जॉईन द पॉइंट्स ए अँड सी टू गेट ट्रायंगल एबीसी. अँगल ट्रायंगल एबीसी मिळण्यासाठी आपण एसी जॉईन केला. काय सिच्युएशन झाली आहे बघा मी थोडं वेगळ्या खडूने दाखवते. हा जो आहे पॉइंट ए तो इक्विडिस्टंट आहे या पॉइंट पी पासून आणि इकडे या पॉइंट सी पासून. पॉइंट ए इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट पी अँड सी. हे जे मी गुलाबी रंगाने काढलेलं आहे ते डिस्टन्स इक्वल आहे.
म्हणजेच हा संपूर्ण एपी मायनस एबी केला की हा डिफरन्स मिळतो, आणि एपी मधून एबी मायनस करायचे तेच आपण म्हणतोय की एसी मायनस एबी इज इक्वल टू धिस डिफरन्स. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या कंडिशनचा उपयोग करून आपण कन्स्ट्रक्शन काढलेलं आहे ज्याचा बेस होता ट्रायंगलचा 6 सेंटीमीटर, अँगल 80 डिग्रीज, अँड डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग टू साइड्स इज इक्वल टू 2.5. या प्रकारच्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला हेच लक्षात घ्यायचंय की आपल्याला हा अपोजिट रे कधी काढायचंय आणि आहे त्याच रेवर डिफरन्स कधी घ्यायचंय. अपोजिट रे कधी काढायचा, जेव्हा हा जो एसी आहे विच इज ग्रेटर दॅन एबी तो इकडे असेल. लक्षात येते, अँगल दिलाय इकडचा आणि साईड आहे वेगळ्या रेवरची, याच रेवरची साईड असेल तर आपण मगाशी केलं फर्स्ट एक्झाम्पल त्याप्रमाणे करायचंय. या रेवर जर नसेल, वेगळी साईड असेल, या अँगलच्या अपोजिट साईड असेल, तर आपल्याला अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करायची आहे हे लक्षात घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केले, पण काय दिलं होतं आपल्याला, या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये बेस, ऍडजस्टंट अँगल अँड डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग टू साइड्स. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.